वाशिगाव येथील शिवतीर्थ मैदानात स्वर्गीय करसन सीताराम भगत स्मृती चषक 2017 प्रकाशोत्सव डे अँड नाईट क्रिकेट स्पर्धेला गुरुवारी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे या स्पर्धेचे मागील 5 वर्षापासून आयोजन केले जात असून यंदा स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार तथा नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी प्रभारी माणिकराव जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात करण्यात आले। यावेळी उपमहापौर अविनाश लाड, नवी मुंबई काँग्रेस जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत यासह लोकसभा युवा काँग्रेस कमिटी अध्यक्ष निशांत भगत आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते। जानेवारी ते 15 जानेवारी या कालावधीत स्पर्धा भरवण्यात आली असून स्थानिक खेळाडूंना या माध्यमातून प्रोत्साहन दिले जात असल्याचं आयोजकांनी सांगितलं। दरम्यान स्पर्धेच्या उद्घाटनानंतर उपस्थित मान्यवरांनीही खेळाचा उत्स्फूर्तपणे आनंद लुटला। या स्पर्धेच्या आयोजनाप्रती माजी आमदार माणिकराव जगताप यांनी रणजी क्रिकेटच्या धर्तीवर ही स्पर्धा घेतल्याचा कौतुकोद्गार काढले, तर उपमहापौर अविनाश लाड यांनी क्रिकेटच्या स्पर्धेतून खेळाडू घडत असल्याचे प्रतिपादन केले। नीटनेटक्या आणि अतिशय सुंदर असं आयोजन आजच्या ह्या स्पर्धांचं त्यांनी केलेलं आहे। मी खूप वर्ष संपूर्ण भारतात फिरतोय, वेगवेगळ्या राज्यांमध्ये फिरतोय, पण टेनिस स्पर्धा अशा पद्धतीने नियोजन करणार आहे म्हणजे ज्या रणजी क्रिकेटच्याही धर्तीवरती त्यांनी आज हे ग्राउंड आणि सगळं नियोजन केलेलं आहे आणि खरोखरच ह्याच्यातून चांगल्या पद्धतीची प्रेरणा मिळेल। आज एक नवीन गोष्ट त्यांच्याकडनं पाहायला मिळते ते म्हणजे 40 वर्षानंतरच्या सर्व लोकांना त्यांनी खेळण्याची संधी दिली, असं फार कुठं होत नाही, कारण स्पर्धा ह्या आपल्याला शक्यतो तरुणांच्या या ठिकाणी पाहायला मिळतात, म्हणजे याही वयामध्ये आपण उत्तम खेळू शकतो आणि चांगले खेळाडू निर्माण करू शकतो, हा संदेश त्यांनी याच्यातून देण्याचा प्रयत्न केला आहे। क्रिकेट मॅच पाहिलं असेल की नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीने आयोजित केलेली आहे, मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा आहे, पण ही भव्य दिव्य स्पर्धा नवी मुंबईतली खूप मोठी स्पर्धा आणि मानाची स्पर्धा मानली जाते। तुम्ही पाहिलाच की याच्यावरती जी मेहनत घेतलेली आहे, दशरथ भगत आणि निशांत भगत यांच्या टीमने जी मेहनत घेतलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते आउटफील्ड बघा, त्याचे विकेट बघा, एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळणाऱ्या प्रेमींना आणि क्रिकेट रस्त्याने एक पर्वणी पुणे नवी मुंबईकरांना मिळणार आहे आणि त्यांनी चांगल्या प्रकारचं आयोजन केलेलं आहे। रिहॅबिलेशन असा नारा देत क्रिकेट स्पर्धेच्या खेळाडूंना आपल्या कौशल्याचं प्रदर्शन करणार आहेत। प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्येकडे स्थानिक प्रशासनाचं लक्ष वेधले जाणार असून याबाबत काँग्रेस जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत यांनी सविस्तरपणे सांगितलं। ही जी टुर्नामेंट आहे ही नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने टुर्नामेंट भरवण्यात आलेली आहे आणि 15 तारखेपर्यंत हा इव्हेंट आहे, कार्यक्रम आहे, जेणेकरून हा मुलांना जो काही क्रिकेट हा एक क्रिकेट पाहणारे जे प्रेक्षक आणि क्रिकेट खेळणारे जे खेळाडूंना यामध्ये प्रोत्साहन मिळायला पाहिजे आणि जेवढ्या ह्या ठिकाणी टीम्स आहेत त्या सर्व टीमनी एकत्र येऊन त्यांच्यामध्ये एकोपा राहिला पाहिजे, एक युनिटी राहिली पाहिजे आणि त्यातून सामाजिक दृष्टिकोन ठेवून समाजाचे हित त्यांनी जपले पाहिजे खेळण्याच्या माध्यमातून आणि जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांना देखील त्यांना आनंद मिळाला पाहिजे आणि जास्तीत जास्त खेळाडू तयार होणं गरजेचं आहे, चांगले चांगले दर्जाचे खेळाडू तयार व्हायला पाहिजे आणि म्हणून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना एक चांगलं व्यासपीठ मिळावं म्हणून नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेला आहे। या क्रिकेट स्पर्धेचा खेळाडूंना भरघोस प्रतिसाद मिळत असतो, यंदा एकूण 24 संघांनी आपला सहभाग दर्शवला असून विजेत्यांवर भरघोस बक्षिसांचा वर्षाव केला जाणार आहे, शिवाय प्रेक्षकांनाही बक्षीस जिंकण्याची संधी उपलब्ध केल्याची माहिती सह आयोजक निशांत भगत यांनी दिली।
या स्पर्धेमध्ये टोटल एकूण 24 संघ असून या 24 संघामध्ये प्रत्येक गावातून जे 29 गाव आहेत त्यापैकी जवळजवळ 20 संघ गावातून प्रत्येक गावातून असून 4 संघ हे शहरी भागातले आहेत. तसेच 40 वर्षावरील जे खेळाडू आहेत जे आमचे ग्रामस्थ आहेत तेही 13 तारखेला या ठिकाणी 12 संघ खेळणार आहेत. ह्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक हे 2,00,000 रुपये असून द्वितीय पारितोषिक 1,00,000 आणि तृतीय पारितोषिक 50,000 रुपये आहे. आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी या ठिकाणी आम्ही मोबाईल ठेवलेला आहे आणि प्रेक्षकांसाठी जे लोक प्रेक्षक बघायला येतील त्यांच्यासाठी आम्ही लकी ड्रॉसाठी आम्ही मोबाईलचं बक्षीस आम्ही त्यांच्यासाठी ठेवलेलं आहे. हे स्पर्धेचं आयोजन एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही केलेलं आहे की जे स्पर्धक आहेत त्यांच्याचकडनं आम्हाला बऱ्यापैकी प्रोत्साहन आम्हाला त्यांनी दिलेलं की तुमचं आयोजन चांगलं असतं म्हणून आम्ही हे मोठ्या प्रमाणात ही स्पर्धा आम्ही भरवण्यात आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सनी मेहॉलसह अभिषेक मिश्रा यांचा रिपोर्ट.